मालिक के नाक के नीचे से गोडाउन से सामान चुरा कर दलाल को सप्लाई करने वाले युवकों को तहसील पुलिस ने धर दबोचा है। मामले में लिप्त अन्य तीन आरोपी भी गिरफ्त में है। नागपुर के मस्का साथ में साई ट्रेडर्स नामक एक दुकान है जिसके मालिक कुमार मोटवानी उम्र 50 वर्ष इन्होंने तहसील पुलिस में शिकायत की है। दरअसल मामला यह है कि कुमार मोटवानी की दुकान में दो युवक काम करते हैं जिनका नाम यशोधरा नगर निवासी खेमराज शाहू उम्र 20 वर्ष और पांचपावली निवासी शेखर रॉय उम्र 19 वर्ष है। वह पिछले 4 से 5 महीनों से अपने दुकान मालिक जो कि ड्राई फ्रूट्स के थोक विक्रेता है इनके कहने पर गोडाउन से माल लेने जाते थे और वहां से गरीब नवाज नगर निवासी शंकर शाहू को देते थे और शंकर जो कि इस मामले में दलाल की भूमिका निभा रहा था वह इस माल को अपनी दुपहिया से तुलसी नगर शांति नगर निवासी हरीश वाधवानी उम्र 22 वर्ष और दही बाजार निवासी हर्ष पौनीकर उम्र 20 वर्ष को लेकर जाकर बेचा करता था। ये दोनों ही ड्राई फ्रूट्स के थोक विक्रेता थे। पुलिस ने दुकान मालिक की शिकायत के आधार पर शक की बिना पर दुकान में काम करने वाले दोनों युवकों को हिरासत में लेकर कड़ी पूछताछ की है तो उन्होंने ये सारा मामला खुलकर बताया। मामले में शामिल तीनों आरोपी के भी नाम उगल दिए। आरोपियों से पुलिस ने कुल 1,47,000 का माल बरामद कर पांचों आरोपियों को हिरासत में लिया है और आगे की जांच शुरू कर दी है। पोलीस ठाणे तहसीलमध्ये हद्दीमध्ये मस्कासात या परिसरामध्ये श्री साई ट्रेडर्स नावाचं होलसेल ड्रायफ्रूटचं दुकान आहे। त्याचे मालक आहेत कुमार घनश्यामदास मोटवानी यांनी। यांच्याकडे काम करणार असणारी मागील 3-4 वर्षापासून काम करणार असणारी दोन मुले, त्याचं नाव आहे खेमराज भगवानदास साहू, राहणार गरीब नवाज शीतलामाता मंदिर यशोधरा नगर, त्याचबरोबर शेखर हरी रॉय राहणार पाचपावली। हे दोन मुलांनी होलसेलचं जे 10-10 किलोचे पॅकेट्स असतात असा त्यांचा मित्र नामे शंकर हिरालाल शाहू राहणार यशोधरा नगर याच्या मार्फतीने मागील 3-4 महिन्यापासून अशा प्रकारचा ते माल विकत होते, लोकांना चोरी करून विकत होते असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। आणि मागील 3-4 दिवसापूर्वी अशा प्रकारची घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधला, त्यानुसार आम्ही CCTV फुटेज आणि सगळे तपासले DB पथकाच्या मार्फतीने आणि त्यांच्या विरुद्ध कलमच्या 381-34 अन्वये गुन्हा दाखल केला। आणि तपासांती आम्ही जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी विकले तो खेमराज भगवानदास साहू याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्याचा मित्र शंकर याच्या मार्फतीने असा प्रकारचा माल विकल्याचं त्यांनी सांगितलं। दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर शंकरला सुद्धा अटक केली, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मागील 3-4 महिन्यापासून अशा प्रकारचा माल इतर आरोपींना विकल्याची माहिती दिल्यानंतर आम्ही अजून आणखी दोन आरोपी हरीश ईश्वरदास बाधवानी राहणार शांतीनगर, त्याचबरोबर हर्ष रवी पौनीकर राहणार शांतीनगर अशा दोन्ही आरोपींनासुद्धा आम्ही ताब्यात घेतलं। प्रत्येक आरोपीकडून आरोपी क्रमांक 3 शंकर आहे त्याच्याकडून आम्ही टोटल 21,000 रुपयाचा मुद्देमाल आणि एक गुन्ह्यात वापरणारे ॲक्टिव्ह असा 81,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपी क्रमांक 4 हरीश वाधवानी आहे त्याच्याकडून आम्ही 50 किलो बदाम अशा प्रकारे 37,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आरोपी क्रमांक 5 हर्ष पौनीकर याच्याकडून अंजीर त्याचबरोबर पिस्ता काला मनुका आणि अक्रोड अशा प्रकारे 29,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे या तिन्ही आरोपीकडून आम्ही आता अद्यापपर्यंत 1,47,000 रुपयाचा माल आम्ही हस्तगत करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि आम्हाला सदर आरोपींच्या अधिक चौकशी करून यामध्ये आणखी कोणी व्यापाऱ्यांना तो माल विकला आहे किंवा काय याचा आम्ही अजून तपास करत आहोत। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि पोलीस कस्टडीदरम्यान आम्ही त्यांच्याकडून अधिक कसून चौकशी करून अजून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल आम्ही हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहोत। याद्वारे आम्ही गांधीबाग परिसरातल्या व्यापाऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आपल्याकडे कोणतेही जे कर्मचारी काम करणारे कर्मचारी आपण ठेवत असाल त्यांचं सगळ्यात प्रथम त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आपण करावं, त्यांचं आधार कार्ड याची माहिती आपल्याकडे ठेवावी, त्यांचा फोटो ठेवावा। त्यामुळे अशा प्रकारे चोरीच्या घटना घडल्या असं आपल्याला सदरच्या आरोपींना तत्काळ ताब्यात घेता येईल आणि पुढील जे घटना आहेत त्या आपण त्या टाळू शकू। धन्यवाद। NBC न्यूज के लिए व्हिडिओ जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।